नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आपलं ई स्टडी सर्कलवर आपलं एज्युकेशन चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करत आहे. आजचं जे सेशन आहे त्याच्यामध्ये आता हे नुकतंच होऊ घातलेलं आहे, केबलचा जो की खर्च आहे तो वाढणार आहे अशी न्यूज येत आहे. आणि बऱ्याचदा जे आपण टी व्हीवरती जाहिरात बघत आहो की आता आपल्या मनाप्रमाणे आपल्याला चॅनल निवडता येणार आहे, तर काय हे संपूर्ण नवीन नियम आपण याच्यामध्ये जाणून घेणार आहोत आणि किती खर्च आता वाढणार आहे हे सुद्धा आपण बघणार आहोत. तर समोर वळूया. तर टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच ट्रायनं केबल संदर्भातील नवीन नियम 1 जानेवारीपासून जो आहे तो लागू होणार आहे. याच्या संदर्भात असलेल्या नियमामुळे ग्राहकांना जे स्वस्तात केबल मिळणार असलं सांगितलं जात असलं तरी ग्रामीण आणि निमशहरी भागामध्ये सध्या दाखविल्या जाणाऱ्या चॅनलसाठी जादा रक्कम आपल्याला मोजावी लागणार आहे. त्यामुळं नागरिकांना एकतर त्यांच्या आवडीच्या चॅनल्सच्या यादीवर मर्यादा आणावी लागणार आहे किंवा मग महिन्याच्या बजेटमध्ये त्यांना जवळपास 200 ते 250 रुपयाची त्यांना वाढ करावी लागू शकते. या नियमानुसार ग्राहकाला 130 रुपयाचं बेसिक पॅक घ्यावं लागणार आहे. बेसिक पॅक हे कंपल्सरी आहे, प्रत्येकालाच हे घ्यावं लागणार आहे. त्यासाठी 130 रुपये मोजावे लागतील आणि त्यामध्ये 100 चॅनल मिळणार आहे. आणि ते जे चॅनल आहे ते सर्व फ्री एअर टू चॅनल आहे त्याच्यामध्ये. ओके, फ्री एअर चॅनल ह्या बेसिक पॅकमध्ये असणार आहे आणि बहुतांश नागरिक हे चॅनल आपण पाहत नसतो. त्यानंतर ग्राहकांना त्यांना आवडणारे चॅनल्स निवडण्याची संधी देण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर 100 चॅनल्स बेसिक आणि त्याच्यानंतर प्रत्येक जे की तुम्हाला चॅनल घ्यायचं आहे त्यासाठी तुम्हाला एक स्वतंत्र रक्कम मोजावी लागेल. ही जी रक्कम आहे 5 रुपयापासून ते 19 रुपयापर्यंत पर चॅनल आहे. ओके, तर ट्रायचा नवीन नियम काय सांगत आहे, प्रत्येक वाहिनी उदाहरणार्थ जर आपण पाहिलं 19 रुपये किमतीचं 4 आपण चॅनल घेतले आणि 5 रुपये किमतीचे आपण 5 चॅनल असे 9 चॅनल आपण एक्स्ट्रा निवडले तर आपल्याला किती पैसे मोजावे लागतील. तर बघा, ग्राहकाला प्रारंभिकीचे शुल्क 130 रुपये, निवडलेले चॅनल्सचे 59 रुपये आणि त्याच्यावर 18% GST असं आपल्याला टोटल जे आहे 269. फक्त आपण एक्स्ट्रा चॅनल किती 5 आणि 4 9 चॅनल जर घेतले म्हणजे 109 चॅनलसाठी आणि 100 फ्री टू एअरच चॅनल आहे फक्त 9 चॅनलसाठी आपल्याला 269 रुपये इतके मोजावे लागतील. 130 रुपये हे जे आहे प्रारंभिकचे जे 100 चॅनल राहील त्याच्यासाठी आणि वरचे 59 आणि त्याच्यावरती 18% GST असणार आहे. तर अशा पद्धतीनं हे कॅल्क्युलेशन वाढत आहे. ज्याप्रमाणे आपल्या घरामध्ये जर पाहिलं तर कोणी वयस्कर असेल तर ते धार्मिक चॅनल बघतात, कोणी लहान पोरस्तर कार्टून चॅनल बघतात, कोणाला न्यूज आवडते, कोणाला सिरियल्स आवडते, तर असं सर्व तुमचं हे बजेट वाढणार आहे. तर काय ट्रायचं नियम, प्रत्येक वाहिनी स्वतंत्रपणे घेण्याची सुविधा आहे. प्रत्येक वाहिनीसाठी आपण स्वतंत्र घेऊ शकतो, त्याच्यासाठी आपल्याला वेगळी रक्कम मोजावी लागेल. फ्री टू इयर असलेल्या वाहिनींचा बुकेमध्ये समावेश करता येणार नाही. जो की बुके राहील, जो की पॅकेज राहील, त्याच्यामध्ये आपल्याला फ्री टू इयर चॅनल समावेश करता येईल. ते सेपरेट आहे, त्याचे 130 रुपये आपल्याला मोजण्याचं आहे. प्रत्येक DTH आणि केबलसाठी ब्रॉडकास्टर आणि वाहिन्यांच्या पॅकेजची किंमत ही सारखीच असेल. कुठेही जा भारतामध्ये DTH म्हणा, केबल म्हणा, ब्रॉडकास्टर म्हणा, सर्वांची किंमत सेम असेल. 100 फ्री टू इयर वाहिन्यांमध्ये दूरदर्शनच्या 26 वाहिन्यांचा समावेश अनिवार्य आहे. दूरदर्शनच्या जे की 26 वाहिन्या आहेत त्या 100 फ्री टू इयरमध्ये 26 तेच राहणार आहे. प्रत्येक वाहिनी ही तर एकतर जी आहे फ्री टू इयर असेल किंवा तिची किंमत जाहीर करणं ब्रॉडकास्टरसाठी अनिवार्य असेल. वाहिनीची ब्रॉडकास्टरनं ठरवलेली किंमत संपूर्ण देशामध्ये एकच असेल. उदाहरणार्थ झी मराठी या वाहिनीची मासिक शुल्क 10 रुपये असेल तर कुठं पण जा तुम्ही ते 10 रुपयेच असेल. एखाद्या वाहिनीची मासिक किंमत 19 रुपयापेक्षा जास्त असेल तर ती वाहिनी कोणत्याही बुकेचा भाग असू शकणार नाही. एखाद्या वाहिनीच्या किमतीवर जास्तीत जास्त 15% सवलत देऊ शकतो आणि एका वर्षामध्ये प्रमोशनल ऑफर फक्त 2 दिवस देता येऊ शकते. तर असे हे सर्व ट्रायचे नवीन नियम आहे. केबल व्यावसायिक ग्रामीण भागात जे आहे 100 ते 150 रुपयात आपल्याला 100, 200, 300 असे चॅनल्स दाखवून देतात. नव्या नियमांमुळे एवढ्या चॅनल्ससाठी केबलचा दर 600 ते 800 रुपयापर्यंत जाईल असं अनुमान आहे. शहरी व ग्रामीण भागासाठी एकच दर आकारण्यात आता लागणार आहे. त्यामुळे नवीन नियम केबल ऑपरेटर आणि ग्राहकांना अडचणीत आणणार आहे व तोट्याचं असं म्हटलं जात आहे. याच्या विरोधात जे आहे मोर्चासुद्धा निघत आहे. तर आजच्या सेशनमध्ये इतकंच. तुमच्या काय याच्यावरती प्रतिक्रिया द्यायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.